भारतीय जनता पार्टी यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा यांच्या वतीने गरजू मतांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली आहे। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनानुसार आपल्या भागातील गरजू आणि गरीब वंचित समाज घटकांसोबत दिवाळी साजरी करा असं सूचित करण्यात आलं होतं। त्यानुसार दादांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहर उत्तरचे लाडके आमदार ऋषिकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार शहर उत्तर विधानसभेतील कोविडच्या काळात मृत्यूमुखी पडलेल्या गरीब बाधित कुटुंबीय आणि दिवंगत बूथ अध्यक्ष कार्यकर्ते यांच्या कुटुंबियांची दिवाळी गोड व्हावी म्हणून प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन दिवाळी फराळ देण्यात आला। तसेच या भागातील ज्येष्ठ नागरिक कुटुंब, निराधार कुटुंब, तसेच ज्यांना आई वडील नाहीत अशा अनाथ मुलांना, दिव्यांग, फटाके भटके विमुक्त समाजातील कुटुंब यांना माजी पालकमंत्री तथा शहर उत्तरचे विद्यमान आमदार ऋषिकुमार देशमुख यांच्या वतीने फराळ आणि मिठाई देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली। या फराळ कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती भाजप शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, संघटन सरचिटणीस रुद्रेश जी बोरामणी, नगरसेवक डॉ किरण देशमुख, शहर उपाध्यक्ष प्रशांत पत्यापूरकर, भाजपा शहर उत्तर पूर्व मंडल अध्यक्ष सुधाकर नराल, राजकुमार पाटील, संजय कणके, चंद्रकांत तापडिया, दीनानाथ दुलाम, आशिष दुलंगे, लक्ष्मीकांत कड्डम, दत्ता बडगू, शेखर इगे, सायना गलमपली, प्रथमेश आनंदकर, सूर्य सुलतानपुरे, श्रीपाल इरापती, विनीत गजली, प्रवीण इटकल, प्रशांत इटकल, समर्थ माशाळकर, राहुल घोडके, निलेश चिलवेरी मंडल पदाधिकारी, भाजपा प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते।